अक्कलकोट तालुक्यातील मौजे शिरवळ या ठिकाणी 64वा धम्मचक्र परिवर्तन दिवस मोठ्या उत्साहात सामुदायिक बुद्धवंदना घेऊन धर्माचा आचरण आणि प्रसार व प्रचार मोठ्या प्रमाणात व्हावा हा उद्देश समोर ठेवून शिरवळ येथे तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन गावचे सरपंच बसवराज तानवडे यांच्या शुभहस्ते करण्यात आलं आणि सदर धम्मचक्र परिवर्तन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण तंटामुक्ती अध्यक्ष अप्पाशाह देवकर सरपंच आणि सक्करगे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म आचरणात आणावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचं पालन व्हावं हेच विचार समोर ठेवून बुद्ध उपासकांच्या वतीनं सदर संदेश उपस्थितांना देण्यात आला. यावेळेस प्रभाकर गायकवाड, दयानंद गायकवाड, सूरज सोनके, विलास गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, विकी गायकवाड, प्रशांत सोनके आणि भीमनगरमधील सर्वच भीमसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज मौजे शिरवळ या ठिकाणी समस्त बौद्ध उपासकांतर्फे विजयादशमी म्हणजेच धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला. कोरोनाच्या महामारीच्या संकटामुळे सर्व कार्यक्रम रद्द असल्याकारणाने शासकीय नियमांचे पालन करून या ठिकाणी विजयादशमी म्हणजेच धम्मचक्र परिवर्तन दिन साध्या सोप्या पद्धतीने साजरा करण्यात आला. तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, शिरवळ गावचे सरपंच श्री बसवराज तानवडे मालक यांच्या शुभहस्ते या ठिकाणी करण्यात आले. त्यानंतर ध्वजपूजा शिरवळ गावचे तंटामुक्त अध्यक्ष अप्पाशाह देवकर, त्याचप्रमाणे प्रतिष्ठित नागरिक प्रभाकर गायकवाड व दयानंद गायकवाड, त्याचप्रमाणे माजी सरपंच लक्ष्मण गायकवाड व समस्त भीमसैनिक यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ध्वजवंदन करून. न्यूज रिपोर्टर अशोक मुल्ला, आज 24 तास अक्कलकोट. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.